येवकार म्हणजे जवाहर बर्वे, पळ्यात खबरो विस्तारान. महादेवीच्या प्रश्नाचे सगळेच राजकारणी पेटून उठलेत, विरोधकांचे फार चालूच असतात. विरोधी पक्ष फुडारी दिगंबर कामतीन एका दिसाचे अधिवेशन आफोवपाची मागणी परत केल्या, जाल्यार मगो फुडारी सुदीन ढवळीकारान सगळे 40 आमदार आणि 3 खासदारांनी राजीनामा देऊया अशी सुचवणी केल्या. मात मुख्यमंत्र्यांनी ही सुचवणी फाफडून उडयल्या आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकराक पत्र बरयला, बेगोबेग कर्नाटकाक दिल्लो पर्यावरणाचो दाखलो रद्द करचो. म्हादयच्या देंगणातल्यान वेचून आयिल्लो मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत आपले पद्दतीन कामाक लागला. कोर्टात वचचे पयली ताणें शुक्राराच पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकराक पत्र बरयला. कळसा भांडोरा कानाल बांदपा खातीर दिल्लो पर्यावरणाचो दाखलो बेगोबेग फाटी घेवचो. केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशीची विनंती वेल्यान कळसा भांडुरा प्रकल्पाक पर्यावरण खात्यान परवानगी दिली म्हूण घाल्लो ट्वीट पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकराक आनी भाजपाकय भुजलो. सरकारात आशिल्ले गोविंद गावडेनय आपल्याच सरकारान घेतिल्ले भुमिके विशीं दुख्ख उक्तायला. जाल्यार दिल्लीत कसलीच किंमत नासलेल्या मुख्यमंत्री सावंतान राजीनामोच दिवचो अशें अपक्ष रोहन खवटे आनी सुदीन ढवळीकार सांगता. आता हे मॅटर जेन्ना सुप्रीम कोर्टाच्या मुखार आसा, म्हाका दिसता आमी सगळे जाण मानतात, कायदो मानतात आनी सरकार सुद्दां कायद्याच्या वयर नासता. हे मॅटर सुप्रीम कोर्टांत पेंडींग आसतना सुद्दां कळसा भंडुरा प्रकल्पाक मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट एंड फॉरेस्ट ईसी क्लियरन्स दिता आनी ताचेर ट्वीट करता आसतना मिनिस्टर म्हणटा की दीस इज एन एफर्ट ड्यू टू द एफर्ट ऑफ सम मिनिस्टर फ्रॉम कर्नाटका. म्हजें मागणें आसा चीफ मिनिस्टरा कडेन की जाता तितल्या बेगीन स्पेशल सेशन ऑफ द असेंब्ली मागचें. असेंब्ली ताचे डेलिबरेशनच्यान परत जाय जाल्यार फूल युनॅनिमस रेजोल्युशन कॅन बी अडॉप्टेड इन दीस हाऊस अँड इमिजिएटली ही शूड लीड अ ऑल पार्टी डेलिगेशन टू द प्रायम मिनिस्टर. मुख्यमंत्र्यान आपली भूमिका स्पष्ट करपाची गरज आसा की वी आर नॉट रनिंग बिटवीन लाईन्स. इफ ही कॅनॉट ही शूड रिझाईन, अदरवाईज ही शूड कॉल फॉर ऑल पार्टी डेलिगेट. ही शूड कॉल फॉर एव्हरीबडी गोईंग टू दिल्ली मिटिंग द प्राईम मिनिस्टर अँड टेकिंग अ एश्युरन्स फ्रॉम हिम सेईंग दॅट म्हादयचेर हाज्या फुडें डिस्कशन अशें जावचें ना म्हणून. एक वाटेन सुप्रीम कोर्टान थंय चालू आसा, हांगा डिसिजनां जातात आनी आमचो चीफ मिनिस्टराक कॉन्फिडन्सांतल्यान सुद्दां घेना. पूण स्वता भुमिका घेता आसतना चीफ मिनिस्टराचो एकूच लायन आसपाक जाय आशिल्ली की आय वील रिझॉल्व दीस इश्यू थ्रू प्रायम मिनिस्टर मोदीज ऑफीस म्हणून. हे फाटल्या दारांतल्यान हे एंट्री जावन हांकां आज एक एनवायरमेंटल क्लियरन्स सर्टिफिकेट दिल्ली आसा. आज गोंय सारकेलें राज्य ज्या राज्यान भारतीय जनता पक्षान विविध विविध तरेचे कार्यक्रम आनी खूब रिस्पेक्ट दिल्लो आसा, हो रिस्पेक्ट एखादे घडये सांगून जर केल्ले आशिल्ले जाल्यार गोंयकारांच्या आज खरेंच मर्माचेर आज बोट दवरलेलें आसा. पूण म्हाका दिसता फक्त इतलेंच हें स्टेटमेंट करून जावपाना की आमकां ठोस कृती करून दाखोवप हें खूब महत्वाचें आसा आनी त्या दृश्टिकोनांतल्यान सगळ्या गोंयकारांचे आज मन जें आसा तें दुखावलेलें आसा. कारण जो कायदेशीर लढो आमी सुप्रीम कोर्टान दिल्लो आशिल्लो तातूंत आमी खुबशे मुखार आशिले, पूण हो अकस्मात येद्या वेळे येदेळाचेर सुप्रीम कोर्टाचें सुद्दां जजमेंट जो आसा तो जजमेंटान जरी तांकां 4 TMC जर वॉटर जर दी म्हूण म्हणिल्लें जाल्यार तरी आसतना बाकीच्या सगळ्यो काही गोश्टी आज गोंया कडेन त्यो आशिल्ल्यो, पूण आज हें न जाल्ल्या कारणान गोंयकारांचो सेंटिमेंट इन्क्लुडींग मी दुखावलेलो आसा. सेंट्रला भारतीय जनता पक्ष आसा आनी भारतीय जनता पक्ष आसून सुद्दां काल जो प्रोजेक्ट तेणी अप्रूव केलो ते पळयल्यार म्हाका दिसता इट इज अ फेल्युअर ऑन द पार्ट ऑफ द गोवा गव्हर्नमेंट. इज अ व्हेरी सिरियस इश्यू आनी हो इश्यू घेवन आमी मगो पक्ष सगळ्या गोंयांत भोंवतले ह्या बद्दल दुबाव ना. आनी त्याच बरोबर जें अधिवेशन आतां एका दिसाचें मागलां तें जावपाक जाय आनी ताजे बरोबर त्या दिसा ठराव जावपाक जाय. जर एका म्हयन्यांत जर हे डिसिजन तेंच्या फाटल्यान घेना सर जाल्यार सगळ्यांनी सामुदायीक इन्क्लुडींग मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यान एकट्यान रिझिग्नेशन दिवन कांय अर्थ ना. 40 आमदारांनी रिझिग्नेशन दिवन ताचे बरोबर 3 खासदारांनी दिवपाक जाय. जाल्यार मंत्रिमंडळान राजीनामो दिवपाचे ढवळीकराचे मागणेचेर मुख्यमंत्र्यान कितें जाप दिली पळयात.
आम्ही तितको विषय माझ्या खातीर सिरियस आसा मुख्यमंत्री म्हणून हांवें कालूय सांगलां की ह्या विशयाचेर खंयसरूच आमी मात सुद्दां कॉम्प्रमायज करचे ना म्हणून. त्या दुसऱ्यांनी म्हाका म्हादयेचेर सांगपाची गरज ना. म्हादयेच्या हांव विशयान आतां ना. काही लोकांक म्हादयेचें स्वप्न आतां पडलां आसतलें. हांव आमदार आनी आमदार जावच्या पयलीं सुद्दां म्हादयी म्हाका खबर आसा. म्हादयेचें उगमस्थान हांवें पळयलां. म्हादयेचें उदक कितलें डायवर्ट केलां हें पळयलां. म्हादयी भवन हांवें पळयलां. जेंकां म्हादयी खबरूच ना पळय न्हू रे, ते ह्या विशयाचेर उलोवंक शकतात. रिजायन करून म्हादयेचो प्रॉब्लेम सॉल्व जाता ताका दिसता कितें खबर, आपूण सत्ते भायर म्हणून रिजायन जावचो दिसता आसतलो. पणजेच्यान आमचे व्हिडिओ पत्रकार इरशाद शेख, यशवंत परब आणि श्याम चारी. घोग्यांनी पडलेल्या पावसान बिरेस्तारा आणि शुक्रारा गोंयभर एकाय नरकासुराक उभं रावपाची संद दिली ना. आणि शेनवारा राती कडेन नरकासूर उभे राविल्ले दिश्टी पडटले काय ना ते पावसाचेरच अवलंबून. कित्याक तर हवामान खात्याचो अदमास सांगता शुक्रार शेनवारा रातभर वारें घोळू येता. हवामान खात्यान सांगला शुक्रारा रातभर वेगान वारें घोळू येता. देखून अर्धगुटे बांधकाम जाल्ल्या वा धोक्याच्या सुवातेर लोकांनी वच्चें न्हय अशी खात्याची शिटकावणी आसा. आणि शुक्रारा लोकांनी व्हडले अशा अकराळ विकराळ नरकासुरा वांगडाच रात काढपाची आसा. नरकासुरांच्या राती कडेन जातले मिरवणुकांचेर लक्ष दिवपा खातीर जातले गर्देची जतनाय घेवपाक पुलिसय सज्ज जाल्यात. कोस्टल साइड ऑफ गोवा मे गेट मे एक्सपीरियंस हेवी मीन स्ट्रॉंग विंड्स ऑफ 55 to 65 किलोमीटर पर आवर. Sometimes even gusting up to 75 kilometers per hour. And around the system, around this cyclonic system, wind speed, that means in the high seas, the wind speed will be of the order of even 65 to 70, and in the coming days it will even increase up to 90 to 100 kilometers per hour. So we have instructed fishermen not to venture into sea for coming 48 hours. And along with the fishermen, we would like to inform the public also that they should be cautious, that the wind speed will be higher. So loosely constructed structures or weak trees or even weak structures of electrical poles, such things, people should be cautious that when they are near the such things. पळयात हो पणजेचो नरकासूर प्लास्टिकात धापून निदळला. शुक्रारची रात तो जागोपाक शकता दुबावच असा. सांतिनीजच्या मधुबन सोसायटी सारखिल्ले सुवातांचेर भुरग्यांनी नरकासुरांक बरे घुसपटावून दवरल्यात. काय कडेन तर फकत सापळेच उभे आसात. आम्ही 2 वीक झाले ते नरकासूर कडे जाणार. आमचे सगळे रेडी झाले आणि काल आमचा नरकासूर फूल पडलो आणि आमकां खूप नुकसान झाले. आमचे भुरगे आमकां एग्जाम सोडून हांगा हेल्प करपाक येताले. पावसा खातीर आता ते भुरगे सुद्धा येना. आता पण नरकासूर आमचा पडला आणि तसोच आहोत. आता किती करू कायच कळना. पाल्याच्या दिसा नरकासूर आता किती करता आमकां कायच खबर ना. ही उमेद चालू उरतली की आता फुडल्या वर्षा तुम्ही चित्तले नरकासूर करपा खातीर. ना ना, ही परंपरा आम्ही चालू करतो. फुडल्या वर्षा ह्याच्यात बरे करतो. माझ्या कडे बरं करतो. आणि एक्झामीचे परत वाट लागतो. या बेटा एक्झामीचे परत वाट लागतो. एक्झामीची एक्झाम अशी आत्ता आहे म्हटलं वर्षाक 4 फावटी एक्झाम येतात. नरकासूर वर्षा एकूच येतात. सो नरकासूर इम्पॉर्टंट. हांगा तर एक 10-11 भुरगे असे आता जी एक्झामी उरल्या त्यांच्यो तरी ते हांगा उमेदीन नरकासूर करपाक गेला. आणि आज आम्ही कसं करून कंप्लीट करपाचे चितला आणि आम्ही ते करतले. पावसाचे आम्ही आता कायच सांगू शकना. इतके दिस आम्ही ह्याच्या पहिले केन्ना पळोवंक नाही की दिवाळीक इतको पावस पडला. जून म्हयन्या जसो आम्ही स्कुला कॉलेजी वयताले तसो पावस सध्या चालू असा. आणि आता असं कळोंक येला की फुडें पावस असा म्हणून फाल्यांच्या दिसात. पण पळया देवाकडे मागतले आज गाराणे घालतलो आमचो बाप असा. हे सगळे धानलीत एकूच नरकासूर तग धरपाक शकता. कासाळ्याच्या पानापासून तयार केलेलो हो नरकासूर. पणजेच्यान आमचे व्हिडिओ पत्रकार अमर चावरिया आणि श्याम चारी. आता घेऊ एक लहानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. शेवटाक चक्रीवादळ पयस गेले थेट ओमानचे दिकेन. पूण वाऱ्याचो भय दवरूनच कांय कडेन व्हडली झाडां पडली. गाडयांचें लुकसाण जालें. न्हंयांचें उदक वाडिल्ल्यान फेरीबोटींनी उदक रिविलें. चक्रीवादळ पयस गेलां पूण वारें घोळटें उरतलेंच. बिरेस्तारा रातभर गोंयकारांक ताचो अणभव घेवचो पडलो. वारें व्हडल्यान व्हांवपाक लागले. वाश्को आसा वा फोण्या झाडां हुमटावन पडलीं. शेतांतल्यान वचपी रस्ते उपट भरून व्हांवताले. लोकांक गाडयो घेवन दुसरे मार्ग सोदचे पडले. चोडणाचे फेरयेंत गाडयो घालप्यांक तर सर्कसच करची पडली. पळयात तो झाला स्लोप.
जाणार आहे फॉर काणकोणाक जितले इंटिरियर रस्ते आसा त्या सगळ्या रस्त्यांनी मिळून सुमार 21 ते 22 कडेन वेगवेगळ्या जाग्यांनी झाडां पडलीं आनी काणकोणांतली वाहतूक जी आसा ती सारकी स्टॉप जाली. अशा वेळाचेर फायर ब्रिगेडीक फोन करतले म्हटल्यार खंयच्याच फोनाक नेटवर्क नाशिल्ल्यान फायर ब्रिगेडी कडेन संपर्क सादप कठीण आशिल्लें. देखून कांय लोकांनी त्याच बरोबर बशीच्या कंडक्टर आनी ड्रायव्हरांनीच झाडां काडून रस्ते मेकळे केले. त्याच बरोबर पाळोळे जे बीच आसा त्या बीचार उदक इतलें वाडलें की बिचाची धड आसा ती खसून पडल्यो. जाल्यार पाटणे आनी कळंब ह्या बिचाचेर धडेर आशिल्लीं जी बांदकामां आशिल्लीं तीं कांय प्रमाणान मोडलीं. आमचो खबराकार समीप नार्वेकार आनी व्हिडिओ पत्रकार श्यामचारीन आल्तीन पणजेच्या हवामान खात्याक भेट दिली आनी वाऱ्याची दिका आनी चक्रीवादळाची स्थिती तांणी वेवस्थीत जाणा जावन घेतली. हांव आतां सध्या IMD इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंटान आसा. काल राती बेरस्तारा पावसान बरोच बोवाळ घातिल्लो. मोठ्या पावसा बरोबर वाऱ्यान झाडाची पडझड जाली, सी लेवल वाडलो. पूण आतां सिच्युएशन मातशी कंट्रोला ना, गोंय आउट ऑफ डेंजर आसा. आतां तुमी हांगा दिसता हो सायक्लोन आतां इंटेन्सिफाय जायत आसा. पूण हो 250 किलोमिटर्स आमच्या गोंयच्या कोस्टलायनिकून पयस आसा. हे आसा ते पावसाचे ढग. फाल्यां फक्त वारेंच व्हांवतले आनी मातसो मोठोसो पावस पडटलो असो अंदाज हवामान खात्यान उक्तायला. इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंटल्यान गोवा 365 खबराकार समीप नार्वेकर बरोबर व्हिडिओ पत्रकार श्यामचारी. गोवा 365 खातीर गोंयभरच्यान आमचे खबराकार. 3000 मेट्रीक टन स्फोटक नाफ्ता घेवन वचपी टँकर काबो दोना पावलाच्यान 2.5 किलोमिटराच्या अंतरार आशिल्ल्या खडपांक आडकून उरल्या. MPT पोर्टात नांगर घालून दवरिल्ली नुशी नलिनी चक्रीवादळाक लागून वास्को सावन दोना पावला वाटेन धुकलत गेली. अरेबियन दर्यातल्या चक्रीवादळाक लागून आणि घोग्यांनी पडटल्या पावसाक लागून बिरेस्तारा दोना पावला लागसार अडकून पडिल्ली ही टँकर काडप शक्य झाले ना. सांगपाचे म्हणल्यार ही बोट MPT सावन 3.5 किलोमिटरांच्या अंतरार जुलय सावन रोमून पडिल्ली आसा. MPT तशेंच बोटीच्या कप्तानाचेर दोघांचेर केशी फायल करपाचो आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान आपत्ती वेवस्थापन पथका बरोबर बसका घेतली. बसकेक बंदर कप्तान मंत्री आणि जिल्हाधिकारी हजर आशिल्लो. बसके उपरांत दोघय गोवा 365 कडेन उलयले. मिरामार दर्यादेगेर कॅसिनो आणि कानोळे दर्यादेगेर रोमिल्ल्या रिव्हर प्रिन्सेसचो अणभव हाची आदी गोंयकारांनी घेतला. पळयात. ऑलरेडी त्यांना इन्स्ट्रक्शन दिला की किती जाऊ शकता हाजी पहिले आम्ही त्याचे हे घेतात त्याची प्रिकॉशन्स घेऊ. दिस इज द फर्स्ट. ताज्या उपरांत ताचेर कंप जे ज्याचेर MPT आसतली किंवा ती शीप ओनर आसतलो ताजो कॅप्टन आसतलो हांचेर ऑलरेडी तर आम्ही कंप्लेन फायल कर म्हणून सांगला. हांवें कालूच सांगला त्या प्रमाणे तांकां प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून ताका एक्चुली मॅजिस्ट्रेट अरेस्ट जो आसा पळय न्ही फॉर डॅट कॅप्टन ऑलरेडी वी हॅव गिवन द इन्स्ट्रक्शन्स. MPT अगेन्स्टूय आम्ही कंप्लेन आसा ती फायल करपाक घेतलेली आसा. ॲट प्रेझेंट तेजी स्पिलेज जर कितें जाली आसत जाल्यार ती काडपा खातीर आम्ही ऑलरेडी आमचो प्रायव्हेट पार्टनर्स जो आसा हू इज अ एक्सपर्ट इन दीस ताका आम्ही ऑनबोर्ड घेतला आणि ही इज देअर वर्किंग ॲट प्रेझेंट ऑल्सो.
तो ताणे म्हटला की भितरलो नाफ्टा जो आसा तो काडून व्हरपा खातीर तेजी अनादर शीप वीच इज कमींग आमी ताज्या कडेन उलयल्या उपरांत वीच इज कमींग डे आफ्टर टुमारो ऑन 27 ताज्या उपरांत हितूंतल्यान काडून तो त्या शिपींत घालून ते व्हरतलो ऑलरेडी आमी इन्स्ट्रक्शन्स दिला आनी हाजेर सगळ्याचेर मॉनिटर करपा खातीर आमची सेक्रेटरी रेवेन्यू ही इज अ वर्कींग आनी इज क्लोज मॉनिटरींग आनी करस्पोंडन्स वीथ द शिपींग मिनिस्ट्री ऑल्सो वी आर इन्फॉर्मिंग फॉर द सेंट्रल गव्हर्मेंट रिगार्डिंग दीस वॉट एवर द इन्सिडन्सीस हॅपन. हे समस्येकडेन कशे तरेन झुजले हाची माहिती बंदर कप्तान मंत्री मायकल लोबोन दिली. बिकॉज नाफ्टा इज डेंजरस, एनीथिंग कॅन हॅपन, एन एक्सप्लोजन कॅन ऑल्सो हॅपन, सो वी आर टेकिंग ऑल दीस मेजर्स अँड आय फील दॅट टुडेज मिटींग वील ब्रिंग सम रिझल्ट्स. द सायक्लॉनिक विंड्स विच वर इन द सी इज स्लोली द सायक्लॉन इज मुव्हिंग अवे अँड इफ द सी गेट्स काम बाय टुमॉरो we will first pump out all the oil and diesel from there into smaller boats and we'll take it to MPT. It's a operation which will take some time, it can take even 7 days or 15 days. We are only hoping that the ship which is wrecked, nothing should penetrate into the main tank of the naphtha. The damage what is caused to the ship we will come to know by tomorrow evening latest, once the sea is okay. Till then, whatever spillage of oil comes out or diesel, we will take care of it. Certain measures are being taken to spray that area, to cordon off that area. No fisherman will be allowed to go within more than 2 kilometers radius or 3 kilometers radius. They are going to figure out that in the collector's office. We are hoping that the ship which will remove the naphtha out reaches Goa tomorrow or day after tomorrow, and we start the operation of removing the naphtha from this main ship. I feel that we should have intervened at that particular time and stopped MPT taking this ship. It was abandoned ship. दोना पावल आणि अल्तिनच्यान आमचं व्हिडिओ पत्रकार श्याम चारी. परतून घेऊ एक व्यवसायिक विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. नावशीच्या नियोजित मरिना सारखेल्या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करपा खातीर आमदारांक खुबळावून घालून सत्ताधारी भाजपा खेळी खेळटा. मगोबाचो सुप्रिमो सुदीन ढवळीकरान आरोप केला. दोन्ही कडेन भाजपाचे सरकार असा, जाय जाल्यार ताणी सादे पत्र बरोवनय कसलोय प्रकल्प बंद करू येता असे ताणी फुडें म्हटले. नावशी एक मरिना येवपाची असा. ह्या प्रकल्पाच्या विरोधात थळावो आमदार फ्रांसिस सिल्वेरा आंदोलन करता, जो भाजपाचो आमदार आणि NDPDAचो अध्यक्षय असा. सद्या सरकारांत अशें चल्लां की तूं रडपा सारकें कर, हांव मारपा सारकें कर. म्हणजे मराठींत बेस्ट जाता न्हय, तूं रडल्या सारको कर, मी मारल्या सारको करतो, किंवां तूं मारल्या सारको कर, मी रडल्या सारको करतो. मित्रांनो, हें चल्लां. फॉर एग्जाम्पल, मरिना प्रोजेक्ट. आज हें आंदोलन कोण करता? सिल्वेर कोणालो, वाघ कोणालो, वयर सरकार कोणालें? चलना कितें, लोकांक पिशे करता? मरिना प्रोजेक्ट तुमकां नाका, वयर लॅटर बरया नाका म्हणून. हीं आंदोलनां करून लोकांक त्रास करप, पेपरार हाडप, तुमी हाडपाकूच जाय हाडप. किंवां हें कित्याक म्हणून कसली गरज? थंय तुमचें सरकार आसा. खंय? दिल्ली. हांगा तुमचें सरकार आसा, हांगा स्ट्रॉंग आसा तुमी 27 जाण. एक पत्र एनवायरमेंट मिनिस्टर किंवां शिपींग हेका करा की आमकां हो प्रोजेक्ट नाका म्हणून, नाका जाल्यार बरोबर काय न्हय? आंदोलन करता घरचे घरांत, आंदोलन कसली करपाची? अनुसंजीवनी साखर कारखानो सुरू करपाक अपेश आयिल्ल्यान सुदिनान सरकाराचेर आनी ताचेच बरोबर सहकार मंत्र्याचोय फोग काडला. पळयात. संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या विशीं उलयता आसतना हांव इतलेंच म्हणटा, हो कॉपरेशन मिनिस्टर अँड अग्रिकल्चर मिनिस्टर्स आर फेल्ड. दे वील नॉट एबल टू स्टार्ट दीस इयर संजीवनी सहकारी सरकार एज पर माय नॉलेज.
दे आर द फेल्युअर्स. खंयच्याच मंत्र्यान आतां बसून साखर कारखानो बंद दवरलेलो ना, चुकून एका वर्सा चुकून पडिल्लो. खंयच्याच मंत्र्यान आसा तितलो ऊस घेवन तरी सुद्दां चलयलो. 48,000 टन सुद्दां ऊस थंय क्रश जाला. हायस्ट जालो तो 1,00,000 आनी वयर. कालची गजाल आसा, हांणी फाटले ते भायले जो ऊस येता ताका 2.5 कोटी दिवपाचे आसा ते दिलेच ना, ते सोडून दी, ते म्हाका लागना भायले ते. पूण आज आमच्या शेतकऱ्यांक भायर खंयचे तरी गंगा सहकारी साखर कारखाना किंवा हांगा धाडपाचे चलना. कोण तरी थंय इल्लिगल चिरे काडटा आनी त्या चिऱ्याचो धंदो करता आनी ताका आमचेच लोक सामील आसा अशें कामगार वर्ग उलयता. डिटेल चौकशी जावपाची आसा. पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार यशवंत परब. सध्या आमी माथानी विरोधी राजवटीत जगतात. गोंयकारपण जगपी माथानी साल्डाणांक जर आमी वेवस्थीत समजून घेतलो ना जाल्यार आमकां गोंय कितें म्हणटा तें कळचें ना. माथानी साल्डाणाचो विद्यार्थी आशिल्ले दोतोर ऑस्कर रिबेलो म्हणटा जाल्यार माथानीचें राजकारण हें मुक्तीचें धर्मशास्त्र शिकोवपी आशिल्लें अशें दोतोर नंदकुमार कामत म्हणटा. आयज माथानी आशिल्लो जाल्यार गोंयकारच खरें सुपर नॅशनलिस्ट अशें अभिमानान सांगपाचो अशें मत ताणें मांडलें. माथानी साल्डाणाच्या 71व्या जल्मदिसाच्या यादीन मेमोरियल फाउंडेशनान बिरेस्तारा वर्सुकी कार्यावळ घडोवन हाडली. ह्या वेळार आमी गोंयकार खऱ्यांनीच सुशेगाद. ह्या विशयाचेर गोवा 365 सल्लागार संपादक संदेश प्रभुदेसायाचे बीज भाषण जाले. उपरांत माथानीचेर डॉ एल्विन डिसा, डॉ ऑस्कर रिबेलो आणि डॉ नंदकुमार कामत उलयले. उद्योगपती नाना बांदेकार आणि माथानीची घरकान आणि भाजपा आमदार एलिना साल्डाणाय माचेर आशिल्ली. In the current social environment that we are in, I think I can safely say this without the fear of being arrested, because you know, this is more or less a BJP platform. If Mathani Saldana was alive today, he would have been branded an urban Naxal and he would have been behind bars without bail for a lifetime, trust me. But that would have been a man who would have never flinched, who would have never compromised, and who would have never stepped back. What is frightening now is that we are, or we have entered, not just in Goa, but globally, we have entered the anti-Mathani world. Policies are the absolute antithesis of what Mathani stood for. The small man doesn't count. The rich shark is the most important. Down with all the immigrants, build the walls, drill the pipelines, destroy the Amazon, set everything on bloody fire, let the whites rule, let Hindu majoritism rule, let the Islamic state rule. There's no justice, there's no sense of empathy, there is no sense of love, there's no sense of compassion, there is nothing. If you believe in that, then you're certainly forgetting Mathani. Forget about remembering him. But what is the most frightening aspect for me for this last decade or so that I am in and out of activism and in the madness of politics, the most alarming symptom for me as far as Goa is concerned is not about remembering Mathani or forgetting Mathani. It's about not knowing Mathani. If you do not know Mathani, you do not know God. आता माथानीची सगळीच्या सगळी जीम जी आसा ती जेजू ख्रिस्ताच्या 13व्या शिष्या भशेन आसा. लायक 13th डिसायबल ऑफ जीसस क्राइस्ट. आणि आयज मेरेन कोणाकच हे सांगपाचे धाडस जावंक ना. जे हांव तुमकां सांगता की कोणेच हे सांगूंक ना की माथानीन पॉलिटिक्स केले ते पॉलिटिक्स ऑफ लिबरेशन थिओलॉजी इन गोवा एंड इंडिया. आयज सुद्दां माथानी म्हाका एक बऱ्यांतलो बरो क्रिस्तांव, हाव टू बी ए गूड क्रिश्चन म्हणून हांव माथानी कडेन सदांच पळयत आयिल्लो आसा. की वी आर सुपर इंडियन नॅशनलिस्ट. माथानी सांगपाचो आयज आशिल्लो जाल्यार ह्याच माचयेर रावन माथानी सांगपाचो की गोवन्स आर सुपर नॅशनलिस्ट. सुपर नॅशनलिस्ट कोण? ज्याणी इंडियेचें कॉन्स्टिट्युशन बरें वाचलां आणि कॉन्स्टिट्युशनल स्पिरीट जें इंडियेचें आसा, वी द पीपल, सारकें ताच्या रगतान खेळटा घोळटा, तो सुपर नॅशनलिस्ट. पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार अमर चावरिया.
आयच्यो कोंकणी खबरो हांगाच सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv हे आमचे वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट फॉलो करात. मेळया परत पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.